या सामन्यासाठी मी आमंत्रित करतो फैजल सर. दसेचा बुलंद आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल या सामन्यामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. निखिल ऑन स्ट्राइक, तर नॉन स्ट्राइक एंड वर शुभम, स्ट्राइकला शुभम पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राइक एंड वर निखिल पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी तेजस येतोय. यस, या तेजसला विसरून चालणार नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम फटकेबाजी केली होती या फलंदाजानं. तो मात्र गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. हॅलो, साने संघाचा पहिला गोलंदाज तेजस येतोय. हा चेंडू शॉर्ट फरक नाहीये. पुन्हा एकदा अवे फ्रॉम बॉडी चेंडू टाकला जातोय. गुड लेंथला चेंडू होता, लँड झाल्यानंतर थोडासा आउटस्विन पाहायला मिळाला. परिणामी निर्धाव चेंडूची संगता पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. सुरेख गोलंदाजी जखडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त होतोय. पहिला चेंडू निर्धाव, तदनंतर चार धावांसाठी पुन्हा फटका पाहायला मिळाला. पुन्हा दोन चेंडू निर्धाव टाकले गेले. कम बॅक करतोय तेजस, काय गोलंदाजी करतोय. आता मात्र नक्कीच हा फटका लीडिंग एज घेऊन विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू फरार होतोय. पुन्हा एकदा चार धावांसाठी. पुन्हा एकदा रिवर्स डीप स्क्वेअर लेगला फटका खेळून काढलाय. सॉरी, चेंडू फरार, वन बाउन्स ओव्हर द रोप, चार धाव्यांसाठी. षटक क्रमांक पहिला समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 12 धावा. डीजे पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर धावसंख्या जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. 12 धावा. चांगली गोलंदाजी या ठिकाणी सिद्ध होत होती, परंतु तीन चौकार पाहायला मिळाले आणि परिणामी पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या 12 या अंकावर पोहोचली. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी साना या संघाकडनं गोलंदाज येतोय तुषार.
साने संघाचा गोलंदाज तुषार येतोय षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी। तर स्ट्राइक वर पाहायला मिळतोय फलंदाज निखिल स्ट्राइकला पाहायला मिळतोय। लडार मधला चेंडू धुडकावून लावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। दरम्यान एक धाव कंप्लीट केली गेली आहे, दुसरी धाव देखील कंप्लीट, यस दोन धावा। यस मी शोधत होतो फैजल सर हे कुठे दिसत नाहीयेत, तर गेला आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये। काय म्हणावं या व्यक्तिमत्वाला, क्रिकेट खेळतात, क्रिकेट पाहतात, क्रिकेट ऐकतात, क्रिकेट बोलतात आणि क्रिकेटचं सूत्र संचालन देखील करतात आणि पंचांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळत आहेत। सर्व गुण संपन्न, आता मात्र नक्कीच फटका खेळून काढला, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावसाठी प्रयत्न, कॉलिंग अचूक पाहायला मिळाली चेंडूपैकी थोडीशी खराब, परिणामी दोन धावा कंप्लीट। या दोन धावांनी धावसंख्येला गती प्राप्त होतीये, धावसंख्या 16 या अंकावर पोहोचतीये। षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी मार्गवर आपल्याला पाहायला मिळतोय तुषार। सूर्याची धुंद किरणे या ठिकाणी सूर्य अस्ताला जाताना पाहायला मिळतोय आणि फटका येतोय चेंडू फरार 6 धावांसाठी। निखिल आता मात्र लय मध्ये पाहायला मिळतोय, फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतोय, ज्या वेळेस लय आणि लेंथ अचूक भेदण्यामध्ये यश प्राप्त केलं जातं फलंदाजाला त्यावेळेस त्याचा फुटवर्क अतिशय अप्रतिम असतो आणि तो फुटवर्क ज्या वेळेस प्राप्त होतो त्यावेळेस मात्र फलंदाजीला तोड नसते, ती पाहायला मिळेल मला वाटतं निखिल यांच्या बॅटमधनं। पुन्हा एकदा फटका येतोय परंतु अंतर किती, लास्ट मुमेंटला चेंडू रोखला गेलाय, जबरदस्त कामगिरी करताय क्षेत्ररक्षक, संघासाठी 100% एफर्ट, पूर्णपणे जीव ओतून खेळतायत खेळाडू। चेंडू लास्ट मुमेंटला रोखला गेला अन्यथा हा चेंडू सीमा पार 6 धावांसाठी फेकला गेला होता फलंदाजाकडून। निखिल ऑन फायर, यस काय फलंदाजी करतोय, पुन्हा एकदा तुषार टू निखिल, पुन्हा एकदा फटका येतोय, आता मात्र चेंडू सीमा रेषेपार 6 धावांसाठी। ते मान्यवर या ठिकाणी मंचावर आहेत आणि आता मात्र निखिल खेळतोय फलंदाजीवर। निलेश सर हा निखिल मात्र लय मध्ये पाहायला मिळतोय, ज्या वेळेस फुटवर्क फलंदाजाचा पाहायला मिळतो त्यावेळेस आम्ही या ठिकाणी बसून देखील सांगू शकतो की हा फलंदाज आग ओकणार। आता मात्र एक जादुई गोलंदाजीच या निखिलला बाद करू शकते, पुन्हा एकदा फटका परंतु आता मात्र फटका फसलाय जेल खाली चेंडू खाली क्षेत्ररक्षक निखिल बॅक टू द पॅव्हिलियन।
देखील या ठिकाणी समाप्त होते आणि दोन षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा, सॉरी 30 धावा। निखिल एक अगल्या वेगळ्या ढंग मध्ये पाहायला मिळत होता, लय त्याची खूप चांगल्या प्रकारे प्राप्त झाली होती या फलंदाजाला। स्टॅटरची अकली गेली होती प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याचा, परंतु या चेंडूवर फसवला गेला आणि निखिल मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय। आता मात्र स्ट्राइकला पाहायला मिळतोय शुभम, नॉन स्ट्राइक इंटवर ओमकार पाहायला मिळतोय। रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न आणि प्रयत्नांना यश प्राप्त होतंय चेंडू फरार 4 धावांसाठी। गोलंदाजासोबत खिलवाड पाहायला मिळतोय, हा फटका सुरेख होता रिवर्स अटेंड आणि अटेंड सक्सेस झाला, चेंडू गेला 4 धावांसाठी। धावसंख्या मात्र 34 या अंकावर पोहोचले पाहायला मिळते। आता मात्र पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाकडून चुकी होते, चेंडू निसटून जातोय तेजस याच्या हातातून आणि एक धाव मात्र चिकी सिंगल, फैजल सरांच्या म्हणण्याप्रमाणे चिकी सिंगल घेतली गेली आहे। चोरटी स्वरूपाची धाव या ठिकाणी घेतली गेली आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे, धावसंख्या 35 या अंकावर पोहोचली आहे। हा चेंडू मात्र निर्धाव टाकला गेला आहे, अप्रतिम चेंडूपैकी झाली, निर्धाव चेंडूची सांगता होती आहे। षटक क्रमांक 3 मार्गस्थ आणि धावसंख्या 35 या अंकावर, षटक क्रमांक 3 तेजस हाताळतोय, कमबॅक करून देतोय। याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जर धावांचा डोंगर उभा केला करण्याचा प्रयत्न होतोय, तो प्रयत्न मात्र या ठिकाणी मोडीस काढावा लागेल। परंतु आता फटका येतोय, चेंडू सीमारेषे पार, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जातोय 6 धावांसाठी। इरादे स्पष्ट पाहायला मिळत आहेत, एक चांगला सेट टार्गेट या ठिकाणी उभा करायचा, जो धावांचा डोंगर उभा करायचा, तो धावांचा डोंगर पाठलाग करताना साना संघ मात्र विस्कळीत होऊन पडला पाहिजे अशा प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते। काय फटकेबाजी, अक्रॉस द लाईन फटका खेळला 6 धावांसाठी। पुन्हा एकदा स्टेप आउट करून उंची अप्रतिम, अंतर किती जेवढं हवं तेवढं अंतर आणि चेंडू फरार, पुन्हा एकदा सीमारेषे पार, यवन क्वालिटीचा दर्जेदार ब्रँडेड षटकार। फटका या ठिकाणी सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह, परंतु या चेंडूवर मात्र एकच धाव प्राप्त होती आहे। धावसंख्या बघायला गेला तर 48 या अंकावर पोहोचली षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी चेंडू सोपवला गेलाय प्रथमेश या गोलंदाजाकडे। एक जबाबदारीची गोलंदाजी करावी लागेल कारण तर 3 षटकामध्ये तब्बल धावसंख्या झाली आहे 40 धावा।
48 धावा। अवे फ्रॉम बॉडी चेंडू ठेवण्यात आला होता, फुल टॉस चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। परिणामी या चेंडूवर देखील एक धाव कंप्लीट होती आहे। सलामीचा फलंदाज शुभम आता मात्र स्ट्राईकला पाहायला मिळतोय, अजूनही स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय शुभम। सलामीचा फलंदाज रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय, सी मारेशे पार, हा येतोय ब्रँडेड षटकार। धन्यवाद डीजे। ब्लास्ट होतोय रिवर्स अटेन, काय फटका पाहायला मिळाला, नेत्रदीप फटका, पुन्हा एकदा फटका, डीप स्क्वेअर लेगला चेंडू फेकून दिलाय, निर्णय काय येतोय, चेंडू वन बाउंस ओव्हर द रोपर, चार धाबेंसाठी। धावा, षटक क्रमांक चौथा हाताळला जातोय। काय फलंदाजी केली आहे शेरे संघाच्या फलंदाजांनी, तुफानी फलंदाजी। शुभम सलामीचा फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय, काय फटकेबाजी करतोय, पुन्हा रिवर्स अटेन, पुन्हा चेंडू फेकून दिलाय, सी मारेशे पार, सहा धावेसाठी। व्हाट अ ब्रिलियंट शॉट डीजे। त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू फेकी करेल, दरम्यान दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत। शेवटचा चेंडू षटकात येईल, रिवर्स अटेम्प्टचा प्रयत्न, पुन्हा चेंडू वन बाउंस ओव्हर द रोपर, चार धावेंसाठी। षटक क्रमांक चौथं समाप्त, चार षटकाच्या समाप्ती अखेर, धावसंख्या स्कोरबोर्डवर 71 धावा, विजयासाठी 24 चेंडू, 72 धावांची गरज। प्रत्येक चेंडूवर मात्र फटके मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्नाने यश देखील प्राप्त झालं। रिवर्स अटेन अप्रतिम पाहायला मिळाले, प्रत्येक चेंडू फेकून दिला गेला सीमारेषेपार, रिवर्स अटेन सक्सेस झाले, प्रत्येक अटेन सक्सेस झाला रिवर्स अटेन, आणि त्या अटेनवर मात्र चौकार आणि षटकारच मिळाले। तब्बल 24 चेंडूमध्ये धावा झाल्या आहेत 71, आणि विजयासाठी 24 चेंडू 72 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय। या पुढील आवाज जाऊयात पुन्हा एकदा फैजल मॅन फ्रॉम दसई। धन्यवाद, खूपच सुरेख समालोचन आपल्याला ऐकायला भेटते जयस्विदे सरांच्या माध्यमातून। नक्कीच म्हटलं गेलं जयस्विदे सर, कारण की संध्याकाळचं सत्र म्हणजे पाहायला गेलं तर मित्रांनो हा प्रॅक्टिस टाईम असतो आपला, आणि प्रॅक्टिस टाईमाला हे फटके आपण ज्या वेळेस प्रॅक्टिस करत असतो मैदानावर, ज्या वेळेस हा वातावरणामध्ये फक्त आपण प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनाने खेळत असतो, आणि त्या दृष्टिकोनाने हे दोन फलंदाज खेळले, आणि त्यामुळे ही एवढ्या धावा त्यांच्या माध्यमातून लागल्या गेल्यात। नक्कीच
आजच्या दिवसामध्ये आम्हाला सुरेख समालोचन पाहायला गेलं तर जयेश विदेसरांच्या माध्यमातून लाभलं गेलं. नक्कीच पूर्ण 7 दिवस त्यांच्या माध्यमातून आम्हाला समालोचन ऐकायला मिळालेलं आहे. तर आजचा दिवस ते थांबतात. नक्की जाऊया आपण सेकंड इनिंग पाहूया साई एकविरा चषकाची. तर चला दोन्ही शत संघाडे स्पीडअप करायचे. दोन फलंदाज मैदानामध्ये आलेत. शेरे संघ आपण टीम मीटिंग करू नका कारण की खूपच विलंब झाला या स्पर्धेसाठी. भलमोठं आव्हान तुमच्या माध्यमातून लागले गेले आणि ते आव्हान पूर्ण पार पाडायचे साने संघाला. तर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. तर नक्कीच दोन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज प्रथमेश. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आहे ओमकार. तर पाहूया पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी आला आहे ओमकार कशा प्रकारे गोलंदाजी करतो. फलंदाजी त्याच्या माध्यमातून खूपच सुरेख झाली. आजचा नक्कीच पहिला दिवस आहे या साई एकविरा चषकाचा नक्कीच आणि शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातील. उद्याचा दिवस खूपच रोमांचक सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आपण कुठे जाऊ नका, ही स्पर्धा पाहण्यासाठी या कारण की ही मानाची स्पर्धा जसे गावाची स्पर्धा आहे. पहिला चेंडू मात्र नक्कीच पहिला चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र यॉर्कर चेंडू टाकला जातो आहे आणि नक्कीच फलंदाज व्हाइट झोनच्या नादामध्ये त्रिफळा चित झाला आणि पहिल्या चेंडूवर आत्महत्या. स्वतःचा अकाउंट सुद्धा न ओपन करता तंबूच्या आसऱ्याला परततो आहे. नक्कीच रणभूमीमध्ये एक मावळ्यासारखं लढायचं होतं पण ते रणभूमी सोडून मैदानाच्या बाहेर आला. तर पाहूया नवीन फलंदाज तुषार. हा येतो हुशार म्हणून त्याचं नाव तुषार. पाहूया कशा प्रकारे कामगिरी करेल तुषार. तर तेजस्वी गोलंदाज ओमकार मात्र ज्या नावाप्रमाणे आपलं नाव घेतलं जातं त्या प्रकारे गोलंदाजी करतोय. ओहो तेजस्वी चेंडू होता, हलकासा पंच केला फलंदाज. बघा चेंडू तेजस्वी होता, बॅटीला स्पर्श झाला आणि चेंडू मात्र फरार. 4 धावांसाठी चौकार. त्यामध्ये सुद्धा शापूर तालुक्याच्या संघामध्ये माहुली संघामध्ये किल्ले माहुली संघामध्ये यांनी गोलंदाजी केली होती. तर आज या अंडर 22 आणि अंडर 23 सामन्यांमध्ये सुद्धा भेदक मारा करतो आहे. पाहूया. ओहो ला जवाब गेंदबाजी, तेजस्वी चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला काहीच समजत नाही चेंडू आणि चेंडू मात्र इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतो आहे. निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. पाहूया पुढचा चेंडू. आता मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने सूर एक फटका पाहायला भेटतो आहे. नक्कीच ना स्ट्रेट ड्राईव्ह फटके जर आमच्या बॅटीतून येत नाही पण मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅटीला स्पंच करायचं आणि चेंडू मात्र चौकार पाहायला भेटतोय. डीजे कारण संघाची धावसंख्या कुठेतरी पुढे सरसावते. धावसंख्या होती ती मात्र 8 धावा. पाहूया षटकातील पुढचा चेंडू. ओहो लाजवाब गेंद, तेजस्वी चेंडू टाकला तो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. षटक क्रमांक पहिले ओमकारच्या माध्यमातून जे मात्र पाहायला भेटते. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत 5 चेंडू आणि धावा आल्यात. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. फलंदाज आपण या साईडने धावायचे.
आता मात्र खूब सूर एक फटका लेग साइड ऐसी दिशा फटका तर सजा दूरवरी क्षेत्रक्षक है एक धाव पूर्ण करते पहले अटेम्प्ट मध्ये चेंडू अडवला गेला रैपिड थ्रो डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण नक्की हिट तर झाला होता पण फलंदाज मात्र पूर्णपणे सेफ झोन मध्ये पोहोचला होता नक्कीच दोन धावा यशस्वी कंप्लीट षटक क्रमांक पहिले कंप्लीट झाले पहिले षटकाच्या अखेरीस धावा दहा धावा जे लागल्या गेल्यात नक्कीच दुसरा षटक टाकण्यासाठी शेरे संघाकडून गोलंदाज येतो आहे भूषण नक्कीच स्पीडअप करायचे 18 चेंडू मध्ये 62 धावांची गरज आहे नक्कीच पाहूया षटकातील पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू टाकला जाईल डावखरात फलंदाज प्रथम स्ट्राइक घेणला आपण पाहतोय शेवटचे षटक त्याच्या माध्यमातून तर मोठे फटके आले त्याच्या षटकामध्ये पण आता फलंदाजी करायचे पाहूया कशा प्रकारे करेल ओहो लाजवाब गेंद टप्पा पडल्यावर काहीसा चेंडूने उचली घेतली आणि एस्ट्रक्चरच्या आतामध्ये चेंडू जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय नक्कीच सूर्य कमबॅक करतोय तो मात्र गोलंदाज पहिला चेंडू निर्धाव टाकतोय पुढे हून स्टेप आउट केलाय सूर्य एक फटका आहे चेंडू खाली ओमकार आहे ओमकार चुकी करणार नाही त्याला माहित आहे अनेक स्पर्धेमध्ये माझं नाव का घेतलं जातंय हे मात्र तो सिद्ध करून दाखवतोय नक्की जप धक्का क्रमांक दुसरा बसतोय तो मात्र साने संघाला नवीन फलंदाज आपण धावत जायचे मैदानामध्ये नवीन फलंदाज अजय नक्कीच या संध्याकाळच्या सत्रामध्ये आम्हाला स्कोररची भूमिका नक्कीच एक साडगाव गावचे एक नावाजलेले फलंदाज विनीत हे लाभलेले आहेत आम्हाला पुन्हा एकदा आकाश लागत फटका आणि यष्टरक्षक येतो चेंडू खाली आणि पुन्हा एकदा दुसरा गडी बाद आल्या दारी चलले घरी खेळाडूला संधी मिळेल नक्कीच हॅट्रिक च्या उमटावर हा गोलंदाज आहे पाहूया या स्पर्धेमध्ये पहिला हॅट्रिक करण्याचं आणि नावाव करतो की काय सई एकवीरा चषक मध्ये पाहूया हलकासा पंच केला चेंडू मात्र सेफ झोन मध्ये खूपच सुरे आउटफील्ड खूपच फास्ट आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षक धावतात पण चेंडू तर मात्र स्थिरावलेला आहे एक धाव पूर्ण दुसरी धावेची पूर्तता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले नक्कीच षटक क्रमांक दुसरा पाहतोय गोलंदाज खूपच सुरेख कामगिरी करतोय भूषण त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चेंडू टाकून झालेत चार चेंडू आणि त्यावर कब्बल दोनच धाव आल्यात बाबू या पाचवा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल लाजवाब तेच तर चेंडू टाकला होता पण पंचांचे दोन हात समांतर म्हणजे चेंडू वाईट आहे नक्कीच खराब चेंडू पाहायला भेटला पाहूया षटकातील पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल नक्कीच पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट पाहायला भेटतो जास्तच वळण घेतो चेंडू यार्कर चेंडू टाकल्यानंतर खूपच वळण घेतो चेंडू नक्कीच पाहूया षटकातील पुढचा चेंडू षटक क्रमांक दुसरं पाहतोय आपण प्रगती पथावर ओहो लाजवाब गेंद आता मात्र ऑफ साइड च्या दिशेने चेंडू टाकतोय सरळ चेंडू पाहायला मिळाला यष्टरक्षकाचा आता मध्ये जाऊन विसावतोय निर्धाव चेंडू पाहायला भेटतो असं वाटते की साने संघाने पूर्ण ही मॅच सोडले की काय अशा प्रकारे खेळतात
नक्कीच भलं मोठं आव्हान आहे, हे आव्हान पूर्ण पार पाडायचं आहे, कारण की आतापर्यंत दुसरं षटक चालू आहे आणि पूर्ण साने संघ लेझी क्रिकेट पाहायला भेटतो त्यांच्या माध्यमातून. पुढे येऊन स्टेप आउट केला आहे, पुन्हा एकदा मात्र निर्धाव चेंडू पाहायला भेटतो आहे, लाजवाब गोलंदाजी. नक्की षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय, चला तिसरं षटक टाकण्यासाठी कोण गोलंदाज येईल. तर षटक तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो आहे रोहित. पहुया षटकातील पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील रोहित याचा पहिला चेंडू आकाशालगत फटका आहे, पाहूया. फटका तर फसला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक जातो आहे आणि चेंडू जज करतो आहे आणि गडी बाद होतो आहे. चला धावत जायचे फलंदाज, दुसरा फलंदाज सुद्धा. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला जायचे, नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला, ना स्ट्राईक एंडचा फलंदाज आपण आपण इकडे यायचे. तुला सुद्धा स्ट्राईक मिळेल मित्रा. नवीन नियमानुसार जो फलंदाज बाद झाला नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला जाईल. ऑफसाइड यॉर्कर चेंडू होता, मारायचा होता, कुठे चेंडू बॅटेला स्पर्श झाला, चेंडू गेलाय कुठं, कुठेही जाओ पण धावा तर मात्र येणार. नक्की चौकाराला, चौकाराने संघाची धावसंख्या पाहायला गेल्या तर 18 धावा जमात्र प्रगती पथावर लागल्या गेल्यात. नक्कीच लो स्कोरिंग, हाईट स्कोरिंग मॅच होती, लो स्कोरिंग मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा युआरकर चेंडू पाहायला मिळाला आणि डायरेक्ट हिट करतो की काय, आणि नक्कीच डायरेक्ट हिट तर केलं होतं पण यष्टिरक्षक मात्र खूपच सूर आहे काय. नक्कीच एक धाव कंप्लीट झाली, आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पॅटीची लिडिंग एज लागली पण पंचांचा हात समांतर, नक्कीच नो चेंडू आहे, खराब चेंडू पाहायला भेटला. तटस्थ पंच आपण पाहतोय, रोहित शेलरच्या माध्यमातून नो चेंडू दिला जातोय. नक्कीच एक चांगला क्रिकेटर आहे या मंडळासाठी, अनेक वर्ष ही साई एकविरा चषक कशा प्रकारे पार पडेल, नक्कीच कब्बल 7 दिवस तुम्हाला त्याचे पराक्रम पाहायला मिळतील या मैदानावर. नक्कीच आकाशालगत फटका आहे, नक्कीच सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, फ्रीड चेंडू होता मग त्यावर कुठला मोठा फटका मारून दिला नाही. नक्कीच सूर्य गोलंदाजी पाहायला भेटते. नक्कीच लाईव्ह जर आपण मॅचेस पाहत असेल तर उद्याची मॅच कब्बल 8:15 पहिला चेंडू पडला जाईल. ज्या संघांची पहिली मॅच आहे त्यांनी इथे उपस्थिती राखायची आहे. आणि मात्र आता मात्र सूर्य एक चेंडू पाहायला भेटला, त्यावर सूर्य एक फटका 4 धावांसाठी. भरपूर वेळानंतर येतो साडे संघाच्या फलंदाजाच्या बॅटेतून चौकार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे ऑपरेटर, धन्यवाद धन्यवाद डीजे ऑपरेटर. नक्कीच षटकातील पुढचा चेंडू पाहूया, पुन्हा एकदा त्याच दिशेने महाराजच्या नादामध्ये आता मात्र निर्धाव चेंडू टाकला जातो. षटक क्रमांक 14 कंप्लीट झाले, तिसरं कंप्लीट झाले. नक्कीच अजून एक षट बाकी आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
सहा चेडू मध्ये 46 धावा करायचे. तर उद्याच्या सत्रामध्ये पहिली मॅच सर्व प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी येणार आहे. साडगाव विपक्ष अमित देसाईकर, नक्की दोन्ही संघाने काटी किडकर मॅच पाहायला भेटेल, मैत्रीपूर्ण लढक पाहायला भेटेल. अमित देसाईकर त्याला फाईट करणार साडगाव संघ. नक्की दोन्ही संघाने कंप्लीट 8:15 पहिला चेंडू टाकायचे, इथे 8 उपस्थित राहायचे दोन्ही संघांनी. जर तो संघ हजर राहिला नाही तर दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. हलकासा कट केलाय, नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. नक्कीच पाहूया, एक धाव पूर्ण करतो आणि एकच धाव समाधान मानले जाईल. चला स्पीडअप करायचे मित्रांनो, आपल्याला खूपच दूर जायचे. नक्कीच बाईकच्या स्वरूपात या 4 धावा पाहायला भेटल्या. नक्कीच या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचली गेली, धावसंख्या 32 धावा. नक्कीच ऑफ ब्रेक चेंडू होता, नक्कीच फलंदाजाला समजला नाही चेंडू आणि चेंडू मात्र स्वतःलाच स्पर्श होतोय. निर्धाव चेंडू पाहायला भेटतो. नक्की सूर्य गोलंदाजी शैली आहे या गोलंदाजामध्ये. दोन्ही चेंडू दोन्हीकडे वलन करतोय, लेग स्पिन सुद्धा करतोय, ऑफ स्पिन सुद्धा करतोय सूर्य गोलंदाजी. शेवटचा चेंडू खूपच सूर्य फटका पाहायला भेटतोय आणि हा जातो 4 धावांसाठी षटकार चौकार. नक्कीच जिंकलेल्या संघाचं हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. मित्रांनो दोन्ही संघ मैदानामध्ये जाऊन हँडशेक करायचे आणि मगच ग्राउंड सोडायचे जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पुढच्या वर्षी खेळायचं असेल तर. आणि नक्कीच मित्रांनो या नक्कीच यापुढील उद्याची मॅच अमित देसाईकर